हाय फ्रेंड्स, आजपासून आपण ॲडव्हान्स एक्सेलमध्ये फंक्शन अँड फॉर्म्युलाज पाहायला सुरुवात करणार आहोत. इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सेलमध्ये असणारे सर्व फंक्शन असतील, फॉर्म्युलाज असतील, ते पाहणार आहोत. तर चला आज आपण चालू करूया लेसन नंबर 16, सिम्पल फंक्शन इन एक्सेल. तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सम, ॲव्हरेज, काउंट, मॅक्स आणि मिनिमम ही जी सिम्पल फंक्शन आहेत ही काय करायची पाहायची आहेत. त्याचं आपण एक एक्झाम्पल आणि एक असाइनमेंट सोडून बघायची आहे. एक्सेलमध्ये सम, ॲव्हरेज, काउंट, मॅक्स, मिनिमम या फंक्शनचा उपयोग सर्वात जास्त केला जातो, त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे. समचा उपयोग काय होतो? तर याचा उपयोग डेटाची बेरीज करण्यासाठी होतो. बघा, आता आपण प्रॅक्टिकली बघूया, तुमच्या लक्षात येईल. इथं इन्सर्ट मेनू नंतर पेज लेआउट मेनू पाहिला होता आपण. त्यात आता आपण पाहतोय फॉर्म्युलाज मेनू. यामध्ये बघा, इथं ॲटोसमची फंक्शन दिलं, त्याच्या खालच्या ॲरो क्लिक केलं की ही जी समची ही जी सिम्पल फंक्शन आहेत इथून तुम्हाला काय होतात, व्हिजिबल होतात, दिसतात. आपण इथून यूज करायचे नाहीत फंक्शन, तर काय करायचं, आपण ॲडव्हान्स एक्सेल शिकतोय म्हणजेच काय करायचं, आपण डायरेक्ट फंक्शन यूज करायचं. जसं की तर बघा, आपलं काय करायचे, टोटल मार्क काढायचे आहेत. हे जे स्टुडंट आहेत यांची तर काय दिले आहेत, सब्जेक्ट वाईज मार्क दिले आहेत, ते आपले तर टोटल काढायचे आहेत. मग टोटलसाठी काय करायचं, सम फंक्शन वापरायचं. सम फंक्शन वापरण्यासाठी काय करायचं, इज इक्वल टू एस यू एम. बघा, पहिल्यांदा मी फंक्शनचं नाव टाईप केलं, इथं डबल क्लिक केलं ते चालतंय, किंवा मी ब्रॅकेट जर टाईप करून घेतला कीबोर्डनं तरी सुद्धा चालतो. सम नंतर ब्रॅकेट, ब्रॅकेट नंतर काय करायचं, जे जी मला टोटल काढायचे आहे तो एरिया काय करायचा, सिलेक्ट करायचा माऊसनं, सिलेक्ट करायचं, काय करायचं, लेफ्ट की प्रेस करायची, आणि जेवढा एरिया सिलेक्ट करायचा आहे तेवढा सिलेक्ट होईपर्यंत जी आपण लेफ्ट की प्रेस केली आहे ती सोडायची नाही. सिलेक्ट केल्यानंतर काय करायची, ती लेफ्ट की सोडायची, म्हणजेच काय होतो, तर तो सगळा जो एरिया आहे तो सिलेक्ट होतो. बघा, मी इथपर्यंत सिलेक्ट केला. इथं आपण टाईपसुद्धा डायरेक्ट करू शकतो, C5.H5 सुद्धा. आता यानंतर काय करायचं, ब्रॅकेट कम्प्लीट करायचा, कीबोर्डनं ब्रॅकेट इन्सर्ट करून घेतला तरी चालतो, आणि एंटर बटन प्रेस करायचं. बघा, इथं काय झालं, ही जी टोटल आहे ती आलेली आहे. जर मी सगळे मार्क सिलेक्ट केले तर इथं बघा, तुम्हाला टोटल पण दिसते, सम 408 बरोबर आले आहे. आता यानंतर ही जी टोटल आहे, इथं माझा माऊसचा पॉइंटर आल्यानंतर हा जो माऊस पॉइंटर, याला काय म्हणायचं, ॲटोफिल, म्हणजे त्याला आपण काय करू शकतो, इथून ड्रॅग करून घेऊन सगळी टोटल हाय अशी इथं सिलेक्ट करून घेऊ शकतो. यासाठी सिलेक्ट काय करायचं, तर हा जो पॉइंटर आल्यानंतर माऊसची लेफ्ट की करायची, दाबून धरायची आणि खाली ओढत घेऊन जायचं. त्यानंतर येतो ॲव्हरेजचा फंक्शन. ॲव्हरेजचा फंक्शनचा उपयोग काय होतो, तर मला या सगळ्या मार्क्सचं ॲव्हरेज काढायचं असेल, मला ॲव्हरेज किती मार्क मिळाले हे काढायचं असेल, याला आपण पर्सेंटेज सुद्धा म्हणू शकतो. तर त्यासाठी काय करतो, आपण पहिल्यांदा टाईप करून घ्यायचं इज इक्वल टू, त्यानंतर टाईप करून घ्यायचं ॲव्हरेज. ॲव्हरेज टाईप केल्यानंतर ब्रॅकेट, ब्रॅकेट नंतर काय करायचं, जेवढ्या डेटाचा मला ॲव्हरेज काढायचा आहे तो डेटा माऊसनं सिलेक्ट करायचा, ब्रॅकेट कम्प्लीट आणि एंटर बटन प्रेस करायचं. सेम मला खाली पण पाहिजे म्हणून काय करणार, मी ड्रॅग करून हाय असं इथं घेणार. त्यानंतर येतो काउंट. काउंटचा उपयोग काय होतो, तर मी जे डेटा, मला सिलेक्ट केलेला डेटा आहे, असा हा मी डेटा सिलेक्ट केला असेल, यात किती संख्या आहे त्या काउंट करायच्या असतील, तर आपण काय करतो, काउंट फंक्शनचा उपयोग करतो. जसं इथं दिले बघा, काउंट करून खाली किती आहेत, 6 आहेत. तर आपण फंक्शनच्या आधारे पण काय करायचं, काउंट करायला शिकायचं आहे. काउंट करण्यासाठी काय करायचं, इज इक्वल टू COUNT काउंट, ब्रॅकेट स्टार्टिंग, जेवढा डेटा मला पाहिजे तो सिलेक्ट करून घ्यायचा, ब्रॅकेट कम्प्लीट, एंटर. बघा, आलं काय, जर 6, आता मी तर ड्रॅग केलं तर सगळे काय येणार, 6-6 जागा, की सगळे 6-6 सब्जेक्ट दिलेत. जो समजा मी इथला एखादा डिलीट केला, बघा आता इथला मी डिलीट करतो, झाला काय, तर 5 कंट्रोल डिलीट मी माघारी घेतला, म्हणजेच काय, जेवढ्या संख्या आहेत त्या काय होत्या, तर काउंट होत आहेत. त्यानंतर येतो मॅक्स. मॅक्स म्हणजे काय, मोठ्यात मोठी संख्या काढणे. आता मॅक्स फंक्शन कसं वापरायचं, तर इज इक्वल टू मॅक्स ब्रॅकेट स्टार्टिंग,
डाटा सिलेक्ट करायचा ज्यातला मला मॅक्स करायचा आहे, ब्रॅकेट क्लोज करायचा आणि एंटर करायचं. बघा आलं का. यात सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, तर मी ह्यात ड्रॅग करून घेतला. त्यानंतर येतं मिनिमम फंक्शन. जसं मॅक्सला काय होतं मोठ्यात मोठी संख्या निघते, तसं मिनिममला काय येणार छोट्यात छोटी संख्या येणार. आता मिनिमम फंक्शन घेताना काय करायचं, इज इक्वल टू एम आय एन. कुठल्याही गोष्ट लक्षात ठेवायचं, कोणत्याही फंक्शनचं नाव टाईप केल्यानंतर ब्रॅकेट हा कंपल्सरी घ्यायचाच असतो, आणि फंक्शन जे एंटर करायच्या आधी तो ब्रॅकेट काय करायचा, क्लोज करायचा. जर आता मी स्टार्ट केला तो ओपन केला तो पुढे काय येणार फंक्शन मध्ये क्लोज होणार. जर आता मिनिमम घेतलं त्यानंतर डेटा सिलेक्ट केला त्याला काय म्हणायचं, सेल रेंज म्हणायचं. सिलेक्ट केल्यानंतर काय केलाय तुम्ही, ब्रॅकेट कम्प्लीट केला आणि एंटर बटन प्रेस केलं, ड्रॅग करून घेतलं. अशा प्रकारे काय केलं तर मिनिमम सुद्धा आलाय. याचं सोल्युशन दिलंय बघा इथं खाली, तुम्ही बघितलं तर सोल्युशन मध्ये तुम्हाला दाखवलेत समचं फंक्शन कोणतं आहे, ऍव्हरेजचं काय वापरलं, काउंटचं काय वापरलं, मॅक्सचं काय वापरलं. समनं काय होतं तर टोटल करता येते, ऍव्हरेजनं ऍव्हरेज काढता येतं, काउंटनं किती संख्या आहेत त्या मोजता येतात, मॅक्सनं मोठ्यात मोठी संख्या काढता येते आणि मिनिममनं छोट्या छोटी संख्या काढता येते. इथं बघा तुम्हाला एक असाइनमेंट दिली आहे. इथं काय केलेत, कोर्सची नावं दिलेत आणि त्याला ऍडमिशन किती आहेत ते दिलेत. तुम्हाला सम, ऍव्हरेज, काउंट, मॅक्स, मिनिमम काढायचे आहे. हे काय करायचं, तुम्ही काढायचं स्वतः स्वतः. याचं सोल्युशन पण पुढे दिलं आहे. हे काढायचं, व्हिडिओ पॉज करायचा. एक्सेल सीट आहे इथून पुढचे सगळ्या फंक्शनचे एक्सेल सीट आहेत, ते तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये डाऊनलोड करू शकता आणि त्याचं प्रॅक्टिस सुद्धा करू शकता. ही शीट डाऊनलोड करायची, तुम्ही काढायचं, तुम्हाला जमते का बघायचं, आणि नाही जमलं तर मी तुम्हाला कसं काढायचं ते काढून दाखवूनच आहे, ते चेक करायचं आणि मग पुन्हा काढायला घ्यायचं. आणि सगळ्यात शेवटी जे सोल्युशन जे दिलं आहे ते पण चेक करायचं, जसं हे सोल्युशन आणि आपण काढलं सेम आहे का. आता बघा इथं मी सम घेऊन दाखवतो. सेम इज इक्वल टू सम ब्रॅकेट स्टार्टिंग, डेटा रेंज सिलेक्ट करायची, ब्रॅकेट कम्प्लीट, एंटर. हे काय केलं मी, ऍटो ड्रॅग केलं. त्यानंतर ऍव्हरेज घ्यायचे मला, इज इक्वल टू ऍव्हरेज. इथं डबल क्लिक करून घेतलं चालतं. डेटा रेंज सिलेक्ट केली, ब्रॅकेट कम्प्लीट, एंटर. इथं मी काय केलं, ड्रॅग केलं. त्यानंतर मला काउंट घ्यायचे आहे, इज इक्वल टू काउंट, ब्रॅकेट स्टार्टिंग, डेटा सिलेक्ट केला, ब्रॅकेट कम्प्लीट केला, एंटर, ड्रॅग केलं. आता मला मिक्स मॅक्स घ्यायचे आहे. मॅक्ससाठी इज इक्वल टू एम एक्स मॅक्स, ब्रॅकेट स्टार्टिंग, डेटा रेंज सिलेक्ट केला, जिथं मला मॅक्स काढायचं तुम्ही काय केलं डेटा तर सिलेक्ट केला, ब्रॅकेट कम्प्लीट, एंटर. इथं ड्रॅग केलं. सेम आता मिनिमम काढायसाठी इज इक्वल टू मिनिमम, ब्रॅकेट कम्प्लीट स्टार्टिंग केला, डेटा सिलेक्ट केला, ब्रॅकेट कम्प्लीट केला, एंटर. इथं मी काय केलं, ड्रॅग करून घेतलं आणि हे जे असाइनमेंट आहे ती सोडवली आहे. एकदम असाइनमेंट सोपी आहे, 5 मिनिटांमध्ये तुम्ही सोडवू शकता. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडव्हान्स एक्सेलमधील सिम्पल फंक्शन जी सम, ॲव्हरेज, काउंट, मॅक्स, मिनिमम आहेत ती पाहिली आहेत. थँक्यू. या व्हिडिओबद्दल किंवा ॲडव्हान्स एक्सेल या कोर्सबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील, अडचणी असतील, तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता, मी त्याचं उत्तर नक्की देईन. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.